ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली विभागीय आवारात फिरणारी 6 फूट लांबीची बिनविषारी धामण अखेर 10 दिवसांनी सापळ्यात सापडली. शनिवारी दुपारी धामण केडीएमसीच्या आवाराबाहेर पडून स्कायवॉककडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या एका बिळात शिरली होती. धामणीला पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. याची माहिती मिळताच सेवा ट्रस्टचे अध्यक्ष सर्पमित्र सौरभ सुधीर मुळे यांनी धामणीला बिळातून बाहेर काढून सुरक्षितपणे सर्प ठेवण्याच्या पिशवीत टाकलं. मुळे यांनी सांगितलं की धामण साप निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात येणार आहे. याबाबत वन्य विभागाचा सल्ला घेतला जाईल. साप पकडल्यामुळे ये जा करणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त केलं असून सर्पमित्रांच्या कार्याबद्दल कौतुक केलं जात आहे. सोनल सावंत पवार, स्वानंद मीडिया, डोंबिवली. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.